कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण काही सुटत नसल्याचं चित्र दिसतं. नाशिक जिल्ह्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते. रेल्वे वॅगनचा पुरवठा सध्या सुरळीत आहे, पण गरजेपेक्षा कमी असल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होती. वॅगनचा पुरवठा वाढवला नाही तर येणाऱ्या काळात कांद्याचे दर पुन्हा कोसळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरेदी झालेला कांदा वेळेत ट्रान्सपोर्ट झाला नाही तर तो खराब होतो. त्यातही सर्वात सोयीचा ट्रान्सपोर्ट मार्ग रेल्वेचा असल्यानं रेल्वेचे रॅक अजून वाढवून मिळावेत अशी अपेक्षा नाफेडचे माजी चेअरमन चांगदेवराव होळकर यांनी केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी. लासलगावला खूप मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं उत्पादन घेतलं तर लासलगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत आपल्यासोबत होळकर साहेब, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय वाटतं एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी काही परिस्थिती बिकट होत चालली त्याबद्दल आपण नेमकं काय सांगणार? यावर्षी पाऊस चांगला झाला, क्लायमेट चांगलं होतं, त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या नाशिक जिल्ह्याला आलेला आहे. रेल्वे महत्त्वाची आहे ट्रान्सपोर्टमध्ये, रॅक मिळत नाही लवकर. जास्तीत जास्त आठवड्यातून 2 रॅक मिळतात, पर डे 2 रॅक मिळायला पाहिजे, त्या मिळत नाही. तेव्हा त्यामुळे रेल्वेच्या अडचणीमुळे आणि रोड ट्रान्सपोर्ट म्हटलं की जवळजवळ 4 रुपये किलोचा आता ट्रान्सपोर्टचा खर्चच येतो इतर राज्यामध्ये माल पाठवायला. तेव्हा अशा परिस्थितीत तिथं जर रेट नसेल तर ट्रान्सपोर्टमध्ये एवढा खर्च करून इथं उत्पादकाला कुठे पैसे द्यायचे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि याच्यामध्ये सरकार अजिबात डोळे झाकून बसेले काहीच पाहत नाही. कांद्याची परिस्थिती जी काही आता सध्या कांद्याचा भाव जो चालला आहे त्या भावामध्ये देखील अजून पुढे तफावत निर्माण होऊ शकते का जर वॅगन उपलब्ध झाला नाही तर? वॅगन उपलब्ध नाही झाले तर हा जो लेट खरीप कांदा आहे हा जास्त दिवस स्टोरेज होऊ शकत नाही. 1 एप्रिल नंतर लागलं तर समर क्रॉप चालू होईल, त्यावेळेला रॅक नाही मिळाल्या तर शेतकरी आपला स्टोअर करू शकतात. साधारणतः कितीचा भाव तफावत पडते आता सध्या काय कांद्याचा भाव चालला आहे आणि किती अजून फरक पडतो? साधारण कांद्याचं उत्पादन कॉस्ट इथे पर क्विंटल 1200-1300 रुपये आणि बाजारात भाव मिळतो 500 रुपये टन, म्हणजे 600-700 रुपये पर टन क्विंटल शेतकऱ्यांना लॉस आहे. नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्रवादी.